पन्ना ते 20 लाख लोक पायपीट करत त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत. काहीतरी तथ्य असेल की त्या नामात. एवढी माणसं तर मूर्ख नाही आहेत जे भजन करतात. पर सगळेच गरीब आहेत असे नाही आहे. तशात मिडल क्लास लोक सगळे असे नाही आहे. संपत्तीने भरपूर असलेली माणसं आहेत, खूप आहेत. ज्यांच्याकडे पैसा ठेवायला पुरणार नाही एवढा पैसा आहे तरी ते पंढरीची वारी करतात किंवा तिथे सेवा करतात. आणि ह्या तात्पर्य काय सांगायचं मला की तुकोबाराय ज्यांचं कौतुक करतात ना ते संपत्तीवान तर आहेतच, पण नेमकं त्यांची संपत्ती काय की तुकोबाराय एवढे सामर्थ्यवान असताना त्यांची सेवा करायची म्हणतात. कारण तुकोबारायांना भगवंताकडे काहीच मागायची गरज नाही आहे. तुकोबाराय सुफळ संपूर्ण आहेत. तुकोबारायच्या मातीहून चालतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले तर नायगाव मध्ये मेलेला पोरका जिवंत होतो एवढी ताकद तुकोबारायांमध्ये आहे. काळालाही थांबावं नाम घेता कापे यम हे सामर्थ्य म्हणजे तुकोबारायांचं आहे. तुकोबाराय म्हणजे साधे नाही आहेत. आम्ही विचारलं तुकोबारायांना अहो काय करू काय शकतो तुकोबाराय. तुकोबाराय म्हणले काय करू शकत नाही बोल. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तुझ्या डोळ्यात देखत मी गाढवाचं घोडं करून दाखवतो अजून काय करू सांग. लोक म्हणले बघ बोलायचं म्हणून बापट्या हानत जाऊ नका महाराज. गाढवाचं कुठं घोडं होत असतं का. अरे नेर्लेकर समोर बघा ना. कळलं त्यालाच कळलं. अरे आम्ही गाढवच आहे रे गात्यानेच घोडे झालो. कळतंय तुम्हाला आमची मती गाढवाचीच आहे. पण ही मती शुद्ध का झाली. ज्ञानोबारांनी जराशी प्रेमाची उब दिली तुकोबारांनी आशीर्वाद दिला आणि तर काय फटक्या माणसाकडे या. आणि खरंच ना मला कधी कधी कृपेचं कौतुक वाटतं संतांच्या भगवंताच्या. अरे एका पायावर हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा काही भेटलं नाही त्या लोकांना. हा 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय होतं चांगदेव महाराजांचं. मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद होती तरी सुद्धा मुक्ताई म्हणली 1400 वर्ष जगला हो बाबा पण कोरा तो कोराच. अरे 22 वर्षाचं वय आहे रे या पोरीचं. काय केलं काय आयुष्यात येऊन. मला माझ्या जनरेशनची मुलं मुली फार विचारतात हे काय वय आहे काय काय भजन करायचं. भजन 60 पुढे करायचंय. जिने के हे 4 दिन बाकी हे 1-4 दिन जेवणी पुन्हा पुन्हा येत नसती. आईश करून घ्यायची लाईफ एन्जॉय करायचं. तुम्हाला काय वाटतं आम्ही करत नाही. अरे टाळ घेऊन नाचण्यात जी मजा आहे ना ती डीजे वाल्यांना कधीच कळणार नाही एवढं मात्र सत्य आहे. एन्जॉय म्हणजे काय व्यसनाच्या आधीनं जाणं बाकीच्यांना वेड्यात काढणं म्हणजे एन्जॉय नाही रे. कधी कधी बोलल्याचा राग येतो मला म्हणजे पोरांना माझ्या. पण इतकी बेकार मती झाली आमची. अरे सकाळ सकाळी जर ही 2-व्हीलरवर चाललं तर म्हाताऱ्याचं टमराला उडवून जातं एवढं तर माज आहे याला. म्हणजे त्याला एक एक म्हाताऱ्याची काठी उडवून जाणार शेजारून कट मारून जाणार पोरींच्या. हा ॲटिट्यूड आला का ते मला माहीत नाही पण याचा तोटा फार आहे बाबा. अहो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं पामरा काय थोरपण पायीचे वाहन जेवढं नमतं राहाल ना. बरं मग तरुणपणीच परमार्थ का माय पूजा करता तुम्ही. पूजा करतात निर्लेच्या मायमावल्या पूजा करता का. आमच्याकडे करतात तुमच्याकडं. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात तुमच्याकडं. जस्ट आस्किंग माय बोलत जा ग सहज विचारलं बोलत जा तुमच्याकडं. हा हुशार आहेत मायमावल्या आणि बोलायच जा. काय काय माणसं मुदम बोलत नाही त्याला महाराजाची जिरवायची असते. ते कीर्तन झालं मित्रामध्ये म्हणणार रे बघत होती माझ्याकडे विचारित होती मला तरी बोललो नाही. खाता कशा समज आणि करता कशा झाले दादा. हा पैसा कमवायची काढायची अक्कल आपल्याला नाही आहे. आपण कॉटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 विक्री करे तळवे चढतो का साहेबाचे अरे. अरे बहीण आहे म्हणून सांगते आणि सख्खी बहीण आहे म्हणून अधिकाऱ्यांना सांगते. अरे दादा तू इतक्या पवित्र मातीत जन्माला आलास ना जिथं 56,00,000 कोटी तख्त माझ्या शंभूराजांना मुघल अर्पण करतायत. आकडा ऐका आकडा येईल. अरे काय आकडा ऐका आकडा येईल. 56,00,000 कोटी तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतायत. संभा हे नजर तेरी मेरी नजर में खूप रही है. एक बार बात मान लो इस तख्त का शहनशाह बढा देंगे. अरे छाती भगवली माझ्या राजाने नजर वर केली वर मान करून सांगितलं हे नालायक है. अरे काय मारायचं ते मार. काय जीवाची लाईलाई करायची ते कर. सोबत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे तरीपण शासा श्वास आहे तोपर्यंत हा शिवाचा छावा. तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही रक्ताची लेकर आहेत. आपण कोणाच्याही पायावर मस्तक ठेवायचं नाही रे पैशासाठी. आमचं काय झालं माहितीये का
देवदेश धर्म माझी गाडी माझी माडी माझी दाडी माझी बाडी माझ्याच बायकी चिकल करू शकली तुझी दाडी जळली पण माझी बिडी पिटूदी. इतकंही लाचार होऊ नका की स्वतःचा स्वाभिमान टिकणार नाही. कारण संप्रदायात सुद्धा स्वाभिमान आहे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे स्वाभिमान आहे आम्हाला. अरे राजा याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे. अरे स्वाभिमान आहे आम्हाला. होईन भिकारी पण पंढरीचा भाग्यवान आहेत आम्ही आणि कौतुक आहे आम्हाला त्याच. ज्ञान माझं माती माझी परंपरा माझी. अरे इथं पूर्वजांची पुण्याही माझ्या रक्त माझ्या मावळ्यांचं अरे इतिहास माझ्या मराठ्यांचा. मग साम्राज्य सुद्धा माझाच असलं पाहिजे. या थाटात जगलं पाहिजे. अरे कंपनी दुसरी टाकते तर कामाला पोरं आपली ठेवते ती लाजत वाटली पाहिजे आपल्याला राहिलं. स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करा. हातपाय हलवा. नेवलाट नाही रे आपण. अरे बापाची शेती आपल्या पिकवा. शिका जरा बापाकडनं आपल्या. अरे काय मला कधी कधी या तरुण मंडळीचं नवल वाटतं. हप्त्याच्या गाड्या पण आशा पळवतात. जे तुम्ही आयुष करू नये असं नाही रे माय बाप. चुकतं कुठे माहितीये का दादा. आता आमच्या मुली सुद्धा माय काय कमी आहे का आपल्याकडे मला काही कळत नाही. काय वाटतं तुम्हाला डोकं वगैरे कमी आपल्याला. बिलकुल नाही. काय करू शकत नाही पण आयुष्यात येऊन. माय तुम्ही घर चालवता म्हणजे शहाण्या नाहीत असं नाही. तुमच्यासारखं शहाणं दुसरं कोणी नाही. कौतुक आहे मला माझ्या आईचं. एवढं वैभव दिलं माऊलींनी आम्हाला पण तरी सुद्धा माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तेवढ्यात येऊ कांगूळ होईल. कौतुक आहे मला तिचं. राज नाही वाटत मला त्या गोष्टीची. आजही माझी म्हातारी लुगडं फाटेपर्यंत दिसती फेडत. आणि जर फाटलं तर फिकीत दिसत नाही डंगरीला. चष्म्यात न बघू बघू गोधडी शिवती पण शिवतीच. याचा अर्थ गरीब आहोत असं नाही. माझ्या आईला माझ्या आजीला मी 7-star 5-star हॉटेलला नेलं. हजाराचं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार गॅरंटी. आणि आय एम प्राऊड ऑफ दिस. मला स्वाभिमान वाटतो त्या गोष्टीचा. कारण माझी माय लवडीचं रुपया खात नाही आणि कष्टाचं रुपया वाया जाऊ देत नाही. एवढं ज्ञान आहे तिच्याकडे. कौतुक आहे मला त्या ज्ञानाचं आणि त्या परंपरेचं. आणि तिच्या त्या कष्टामुळे आम्ही इथं उभा आहे. ती घरी राबते म्हणून आम्ही बाहेर फिरतो. ती संसार सांभाळते म्हणून आम्ही ताट मारेनं या समाजात वावरतो. फार काही फार प्रत्येकाचं प्रत्येकाच्या घरासाठी खूप काही देणं लागतं. माणूस म्हणतो तो आमच्यासाठी काय केलंस. आपणही म्हणतो नवऱ्याला कधी कधी काय केलंस आमच्यासाठी. खूप काही केलेलं असतं सगळ्यांनी. खूप काही. फक्त बोलण्याने काय होतं केल्याची किंमत राहत नाही. थोडं कमी बोललं तर चालतं आहे. महाराज न बोलणाऱ्याची लई किंमत राहते. एवढं केलं पण शब्दानं बोललं नाही. आणि तुम्ही किती करा आणि एकदा बोलून दाखवा काय फायदा आहे. केलं आणि बोलून दाखवलं त्याच्यापेक्षा न बोलता जर आपण एखादी गोष्ट केली. आमचे ज्ञानोबाराय म्हणतात जरी स्वधर्मात होते जे जे वेळे आपण याते तेथे ते जे बहुते सन्मान योगे. इतकं द्या इतकं द्या. तुमचं संपेल इतकं द्या. पण दिल्यावर सांगू. पण सांगायचं असेल तर देऊ. आमचं युग असं आहे हे कलियुग असं आहे. आमच्या देणं कमी बोवाटा जास्त. आख्या करोनात साहेबांना किलो बरंच तांदूळ दिला पण फेसबुक जॅम केला. अरे कडू दिलं कशाला. तुला जर फोटोच काढायचा होता तर द्यायची गरज नव्हती. आणि जर द्यायचंच होतं मनातून तर फोटो काढायची. अरे तू सोशल मीडियाच्या स्टंट साठी काय करतो रे. आख्या सत्यात एक पंगत दिली पण वर्षभर म्हणत होता सत्यात दिली सत्यात दिली. अरे खाऊ दी उलटल ते एवढं बोलू नको. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेवायला गेलो तो बायकोला म्हणत होता ताईला चतकर वाढ ताईला चतकर वाढ. मला वाटलं प्रेमानं म्हणतोय. महाराज आले तर आपल्या घरी पुन्हा येणार आहेत का वाढ. म्हणलं दादा नको पोट भरलं नाही नाही वाढ नको नाही 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 वाढ. मी म्हणलं ही माझी तब्येत बघून म्हणते काय की गरज आहे वाढ चुकलंय वाढ गरज आहे वाढ. म्हणलं दादा तब्येतीवर जाऊ नको भूक नाही वक वाढू नाही नाही वाढ. म्हणलं दादा तर म्हणलं नाही नाही वाढ वाढ त्यांना भेटत नसतंय वाढ. आम्ही भिकारी तुम्ही जागीरदार. हे अरे चल भिकारी तर भिकारी. पण आमच्याकडे जी संपत्ती आहे ना शास्त्र वर्णन करत विपदो विपदो नैव संपदो म्हणजे संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती. भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो धनवान आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. अरे आम्ही लय पैसेवाले तुम्हाला काय सांगायचं दादा. अरे माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे विचार कर घरात किती असेल. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ. अरे आमच्या घरात जी संपत्ती आहे ना अहो ज्ञानेश्वरांना आम्ही एक बोट फिरवावं आयुष्यभर ज्ञानेश्वरांना आमचं बोट धरावं. संपत्ती बरं म्हटलं की नाही एखाद्या मुला मुलीला. अरे वाचत झाले ज्ञानेश्वरी एज्युकेटेड मुलं मुली आहेत. पण दादा तू एक कीर्तनकार आहे तुला एक कळती.
अरे आम्हालाही काही सगळंच नाही कळत वेड्या. नसेल ज्ञानेश्वरी कळत तरी वाचा. कृपा करी हरी तयावरी. माणसं म्हणले काय होत आहे, नसेल कळत तर कशी वाचायची. हरकत नाही, आज नाही कळली उद्या कळेल, लेख आहे म्हणून सांगते, बहीण आहे म्हणून ऐका. एवढं तरी घ्या कीर्तनातून. आज नाही कळली उद्या कळेल, उद्या नाही कळली परवा कळेल. आणि ज्याच्या घरात आजपर्यंत ज्ञानेश्वरी नाही ना, मौली तुमचं कुळ अजूनही जीव म्हणजे जन्मलंच नाहीये बरं का. लक्षात घ्या, अजूनही जर तुमच्या घरात ज्ञानेश्वरी नसेल ना, तर तुम्ही अजून जन्मालाच आले नाही आहेत. माझ्या ज्ञानोबाराय म्हटले, अरे मी जगलो याचं कारण आहे, मी जगलो याचं कारण आहे ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. तुकोबाराय म्हणले माझं वयच 20 आहे. आम्ही म्हणलं असं काय बोलता तुकोबाराय, 42 वर्ष वय आहे तुमचं. ते म्हणले वेडे आहे तुम्ही, पाठीमागचे 22 माझा काही फायदाच नव्हता. कारण 22व्या वर्षी मला कळलं की संसारात मजा परमार्थाशिवाय अर्थ. तिथून पुढे मी 20 जगलो. बघा 20 वर्षाच्या काळामध्ये माझ्या ज्ञानेश्वरीची, माझ्या भगवंताच्या नामाची ताकद की स्वधय वैकुंठ वास आहे तुकोबऱ्यांचा. 20 वर्षाचा काळ फक्त. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला महात्म्य, आपली माती एवढी पावन आहे पण आपलं चुकतंय काय महाराज. आपलं लेकरू सोडून आपण लोकांच्या लेकराची माया करतोय. जरा शब्द कठोर आहेत माझे. आपला बाप सोडून लोकांच्या बापाला बाप म्हणलं की त्रास होतो, बाकी दुसरं काही नसतं. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. म्हणून येडा जरी असला तरी आपल्यालाच म्हणावं दुसऱ्याला म्हणू. तो शहाणा असला म्हणून काही त्याला म्हणायचं का, त्याला माझी माय म्हणायची का. नाही माझी हे बघा. आणि आयुष्यात माय तुम्हाला दोन लेकर आहेत, एक येड आहे एक शहाणे, एक येड आहे एक शहाणे. शहाणं शहाणं आहे ते हट्ट नाही करत. शहाणं शहाणं आहे ते हट्ट नाही करत. तुम्हाला सोडून राहतं, तुम्हाला सोडून खातं, जास्त हट्टही नाही करत, तुमचा जास्त मारही खात नाही. शहाण्यावानी वागतं. पण येड येड आहे, माणसं आल्यावर रडतो. येड येड आहे, माणसं बघून रडतं, लय हट्ट करतो, पदूर सोडून राहतो.